नमस्कार, मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल येते आणि 24/7 चॅनलला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंधेरी पश्चिम या विभागामध्ये. या ठिकाणी जागृती बुद्धविहार समिती यांच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन आहे. आज बाबासाहेबांची 131वी जयंती आपण साजरी करत आहात, कसं वाटतं? खूप आनंद होतोय, कारण फक्त हा आपल्यापुरतं म्हणजे मुंबई किंवा महाराष्ट्रापुरतं नसं, पूर्ण जगभर आहे बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. आणि आज जर आपण बघितलं की आज 2 वर्षाच्या करोनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची जयंती, कुठला कार्यक्रम साजरा झाला नाही, परंतु आज आपल्या बाबासाहेबांची 131वी जयंती आपण साजरी करत, तर आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आणि आज आमच्या श्रीनगरमधील विनायक टावर या ठिकाणी नागार्जुन बुद्धविहार समिती आम्ही स्थापन करून या ठिकाणी आपल्याला बुद्धविहार जे संस्थेमार्फत आपल्याला जे दिलेलं आहे की बुद्धविहार जे होतं तिथे ते बुद्धविहार आपल्याला कामकाज चालू आहे. आणि कामकाज चालू असल्याकारणाने आपण ह्या टायमाला की आपण हा कार्यक्रम जयंतीचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे. आणि येणारी पुढची जयंती असेल किंवा बुद्ध पौर्णिमा आता असं 16 मेची आहे, तर त्या टायमाला देखील तिकडे आपला पूर्ण अगदी जोशामध्ये कार्यक्रम पार पाडला जाईल. आणि आज आमच्या शिवनगरमधील संपूर्ण सहकार्य की इतर फक्त बौद्ध समाजच नसून इतर समाजाची देखील लोकं आज आमच्याबरोबर सर्वांबरोबर एकत्र आलेली आहेत. आणि हा कार्यक्रम करण्यात पार पाडण्यासाठी त्या लोकांचा सर्वात मोठा सहभाग आहे. आणि त्यामध्ये आम्हाला एवढा खूप आनंद होतो ना की खरंच की जर आपली एकजूट अशा प्रकारची जर असेल तर कुठल्याही पद्धतीचा आपला कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्याही सोसायटीचा देखील असेल तर आपण एकत्र आलो तर संपूर्ण कार्यक्रम आपले प्रश्न सुटतील. तर आजच्या खरंच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी तुम्ही आलात सर्व किंवा आमच्या इथल्या सर्वांना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक पुढचा कार्यक्रम देखील हा असा आमच्या इथे पार पाडला जाईल, तुम्ही काय देतो. आज तुम्ही बघताय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं होतं आणि त्यांच्या विचारांना आज घेऊन देश चालत असताना आजची राजकीय परिस्थिती ही फार वेगळी दिसते, तुम्ही कसा? मलाही खूप आनंद वाटतोय, कारण की सर्वजण, सर्व समाजातली लोकं आणि इथली लोकं सगळे आपण एकत्र येऊन सगळा चांगला कार्यक्रम साजरा होतोय, हे आनंदाचीच गोष्ट आहे ना. 2 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये कुठे कोणी जात नव्हतं, येत नव्हतं, पण आत्ताच्या काळात जसं हे सगळे एकत्र येऊन आपण सगळा हा इतका छान कार्यक्रम साजरा करतोय याच्यासाठी तर मला तर खूप आनंद होतोय. मी हे विचारत होतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं, बाबासाहेबांचे विचार या देशाला खूप पुढे नेण्याचे होते आणि आजही त्यांच्या विचाराने देश चाललेला आहे, पण आजचे नेते हे काय वेगळ्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत, तुम्हाला कसं बघ? ॲक्च्युली प्रत्येकजण आपापल्या विचारांनीच चाललं आहे. आपण कसं घडवू त्याच्यावर आपल्यावरच डिपेंड आहे की आपण देश कसा चालवू. लोकांनी त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे किंवा बोध घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता जो तो स्वतंत्र आहे प्रत्येकाला, पण जो तो कसं माहिती स्वतःचाच विचार करते मी कसं मोठं, पण हा नाही विचार करत की आपला देश पुढे गेला पाहिजे किंवा आपला समाज आहे त्याच्यातून प्रत्येकजण पुढे गेलं पाहिजे हा कोणच नाही विचार करत. तेच जर सगळ्यांनी मिळून जर एकत्र येऊन जर केलं ना तर आज आपला देश उच्च शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. आज तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी खूप काय करण्याचा विचार केला, सर्व धर्मांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण आजच्या परिस्थितीमध्ये सर्व जाती धर्म एकमेकांना जातीने बघायला लागलेले आहेत असं राज साहेब ठाकरे पण बोलले की पहिले तुम्ही एकत्र या मग तुम्ही हिंदू व्हा मग हिंदुस्थान होईल, तर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या भारत देशाला जी शिकवण दिली होती की त्या काळी तळागाळातल्या लोकांना घेऊन अगदी अस्पृश्यांपासून म्हणजे अस्पृश्यामध्ये सर्व आले, एकच फक्त बौद्ध समाज आता जो आहे जो धर्मांतरण घेतला तो नाही, तर अतिशय म्हणजे मांग मातंग वगैरे सर्व समाज जो त्या काळात पिसलेला होता सर्वांना पुढे घेऊन जाण्याकरता त्यांनी जी शिकवण दिली होती, शिका संघटित आणि संघर्ष करा. आणि तसंच म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या त्रिसूत्री कार्यक्रम दोन्ही ठिकाणी आहेत. एक स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शिका संघटित आणि संघर्ष करा ह्या तत्वांचाच आजच्या पिढीला जो विसर पडला आहे ह्याला कारणीभूत म्हणजे काय झालं की आत्ताचे जे राजकारणी जे आहेत ते मित्र ते संपूर्ण समाजामध्ये जातीय त्याचं विष पेरत आहेत. आणि याच्यासाठी नवीन तरुणांची माती भडकवली जात आहेत, त्यांना रोजगार, शिक्षण, इंजिनिअरिंग, अभ्यास का किंवा पदवीचं अभ्यास न देता त्यांच्या हातात वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा दिला जातो आहे, त्यांना त्यांचं कुठेतरी वेगळं समुपदेशन चालू आहे जे करणं जे फार चुकीचं चालू आहे. कारण काय माहिती आहे, हल्लीचा 18 वर्षाच्या मुलाला आणि 22 वर्षाच्या मुलाला असं वाटतं की मी जर कुठल्या तरी पक्षाचा जर झेंडा घेऊन कुठला तरी अधिकारी झालो नाही, कुठल्या पक्षाचं पद घेतलं नाही तर माझ्या न्यूनगंडाची भावना निर्माण होते. तर हे का केलं आहे, तर बाबासाहेबांच्या विचारांचा कुठेतरी हा म्हणजे काय माहिती आहे की त्या विचारांशी प्रतारणा केली जाते,
खरं म्हणजे तुमचं जे शिक्षणाचं वय आहे 21-22 पर्यंत तुम्ही पदवी घेऊन पुढे उच्च पदवी घेऊन देशाच्या विकासामध्ये राष्ट्राच्या विकासामध्ये जो हातभार लावला पाहिजे त्या ठिकाणी संपूर्ण दुर्लक्ष होत चाललंय आणि नव्याने आज जवळजवळ 99 नंतरच जास्त करून 95-96 पासून जातीपातीचं राजकारण करून आपलाच पक्ष पुढे कसा येईल त्याकरता लोकांना लोकांमध्ये भिडवली जात आहेत आणि याच्यामध्ये युवा पिढी उद्ध्वस्त होते। तर मला एवढं सांगायचं आहे की आज 121वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 121वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मला एवढं सांगायचं आहे की म्हटलं की येणाऱ्या युवा पिढीनी याच्यातून एक बोध घ्यावा, बाबासाहेबांचं चरित्र पाहावं वाचावं, त्यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेलं आहे तर आज आपल्याला सगळ्या शिक्षणाच्या सुविधा असताना आपण कुठेतरी मागे पडतोय, तर आपण तो विचार आपण शिक्षण चांगलं घेऊन जे वाघिणीचं दूध आहे ते आपण प्राशन केलं पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, राष्ट्राकरता केलं पाहिजे, आपलं भरीव योगदान जे आहे ते आपल्या राष्ट्राकरता राष्ट्राच्या उन्नती करता दिलं पाहिजे, हा एकमेव संदेश मला देऊ इच्छितो सर्व तरुणांना। जय हिंद, जय भाऊ, जय। आज ज्या पद्धतीने स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे तसा सन्मान आज मिळतो आहे, कारण का बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या विचारांमध्ये जे त्यांनी लिखाण केलं होतं त्यामध्ये महिलांना एक आदर्श स्त्री मानलं होतं, पण आजच्या परिस्थितीमध्ये महिलांना किती आदर मिळतोय, सन्मान मिळतोय। नाही, प्रश्न हा आहे साहेब की स्त्रियांच्या अंगी गुण आहेत पण त्यांचे अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे, अंधश्रद्धा आहे, म्हणून त्यांनी कालमानानुसार आपले विचार बदलले पाहिजे। कारण आजची स्त्री म्हणजे घरात बसणे, दुर्बलता, भित्रेपणा नव्हे, आणि आजच्या स्त्रीने काय करायला पाहिजे की घरकार्याबरोबर समाजकार्याकडे लक्ष दिलेलं पाहिजे। कारण स्त्री हे कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे हे जरी खरे असले तरी ती समाजाचा एक घटक आहे याची जाणीव तिला असली पाहिजे आणि घरकार्याबरोबरच तिने समाजकार्यासाठी बाहेर पडायला पाहिजे। कारण जोपर्यंत आपण हे कार्य करणार नाही तोपर्यंत महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई यांच्या ऋणातून या महिला मुक्त होऊ शकणार नाही। त्याच्यासाठी कोणते आणि हे काय विघ्न संतोषी जे लोक जातीयवाद पसरवत आहेत, जे अन्याय अत्याचार करत आहे, जे हिंदुत्व म्हणत आहे, त्यांनी पहिल्यांदा काय करायचं संविधान आणि भारतीय घटना जी आहे ते समजावून घ्यायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता याच्यावर आधारित लोकशाही निर्माण केलेली आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगता यावे याकरिता ही लोकशाही आहे, पण लोक त्याचा विरुद्ध हे करत आहे। त्यांनी एकच ठेवलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे हे केवळ बौद्धांचे किंवा दलितांचे किंवा याचे त्याचे वगैरे, हा विचार आधी डोक्यातून काढून ठेवला पाहिजे आणि याच्यामुळे ही जातीयता पसरत आहे। आणि आजच्या याच्यामध्ये काय झालं की आपला देश काय अनमोल आहे, आपला देश काय आहे हे एक खजाना आहे, एक गुणांचा खजिना आहे, आणि जर आपण या स्वातंत्र्याला सांभाळून ठेवलं नाही तर मग आपल्या देशाला आपण दुसरीकडे आपण बघत असाल की पुस्तकांमध्ये सुद्धा शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते वेगळ्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी दिलं जातं, बाबासाहेबांचे विचार सुद्धा कुठेतरी कमी पडतात। मग त्याच्यासाठी काय आहे सर की आजची जी मुलं आहे त्यांना आपल्या या त्यांच्यावरला त्यांना काय आहे की अन्याय अत्याचाराची जाणीव नाही आहे। कारण काय आहे स्वातंत्र्य त्यांना माहीतच नाही की स्वातंत्र्य कसं मिळालं। मग त्यासाठी काय झालं की यांना देशप्रेमाचे बाळकडू दिले पाहिजे, सर्वात महत्त्वाचं आहे। कारण काय ही तरुण पिढी या देशाचा काय आधारस्तंभ आहे, ही भविष्याची आशा आहे आणि या तरुण तरुणीमधूनच काय आहे की आपला भावी नेता तयार होणार आहे। तेव्हा मग बाबासाहेबांचे जे विचार आहे, बाबासाहेबांचे तत्व आहे, बाबासाहेबांनी जे अनमोल शब्द दिले आहे की तुम्ही हार कधी मानू नका, संघर्ष राहा, स्वतः जगा आणि दुसऱ्यात जगू द्या आणि राहणीमान वरच्या दर्जाचे असू द्या, स्वाभिमानाने जगा, हे बाबासाहेबांचे तत्व जर आपण पाळले तर नक्कीच आपला देश प्रगती करेल सर।